पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयामध्ये उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे. नवल किशोर राम हे 2008 बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते मूळचे बिहार मधल्या चंपारण्य जिल्ह्यातले आहेत. नुकताच त्यांचा देशातले 50 सुपरफाईन जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत समावेश झालेला. एका संस्थेनं केलेल्या सर्वेनुसार नवल किशोर राम यांची या यादीत निवड झाली आहे. पुण्याच्या आधी ते औरंगाबादचे जिल्हाधिकारी होते. यंग एनर्जेटिक आणि डायनॅमिक अधिकारी म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो नवल किशोर राम सर. नुकतीच एक यादी प्रसिद्ध झाली होती फेम इंडिया एशियाची आणि त्या सर्वेक्षणात देशातल्या 50 लोकप्रिय जिल्हाधिकाऱ्यांमध्ये तुमचा समावेश, तुमचं एक नाव त्यामध्ये आलं होतं आणि त्याच्यावेळी निश्चित तुमचं कौतुक सर्वदूर झालं होतं. आज त्याच्या पुढची पावती म्हणून अगदी पंतप्रधान कार्यालयामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. काय तुमची प्रतिक्रिया? आम्ही आमचं काम किती मनापासून करतो आणि नक्कीच आपल्या सिस्टम्समध्ये बरेच काही असे एक इनफॉर्मल किंवा फॉर्मल चॅनल्स आहेत ज्याच्याद्वारे आपल्या कामाची दखल म्हणजे लोक घेतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचे जे गाईडलाईन्स आहे, लोकांसाठी जे काही सेवा द्यायच्या आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे राबवा, इम्प्लिमेंट करा हाच अपेक्षित आहे. ते करत असताना कधीकधी म्हणजे असं लोकांना कळते की हा या अधिकाऱ्यांनी चांगले काम केलं, पण त्याचा परिणाम असं कधी होत नाही की आम्हाला मात्र हे आमचं नाव मोठा व्हावा असं काही त्याच्यामागे अजिबात राहत नाही. शेवटी कसं आहे की पुणेसारख्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण काम करतात, इतका मोठा जिल्हा आहे, इतके चांगले लोक आहेत, सर्वांना कळते तुम्ही कसं काम करतायत. शेवटी आपल्यामध्ये जो आपला आयडियाज आहे, जो विचार आहे, इनोव्हेशन्स, चांगल्या प्रकारे इनोव्हेटिव्ह आयडियाज अंमलात आणले, तुम्ही शासनाचे जे काही गाईडलाईन्स आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्ही फॉलो केले, लोकांपर्यंत आणले, हाच आमचा यश आहे. आणि आपला सॅटिस्फॅक्शन एवढेच आहे की आम्ही जे काम करतो ते लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचत आहे किंवा नाही, म्हणजे शेवटपर्यंत जे घटक आहे, शेवटचे माणसापर्यंत शासकीय योजनेचा लाभ जात आहेत की नाही हाच खात्री केला. आणि खात्री केल्यावर जसं कळते की हो होत आहे, एवढेच सर्वात मोठा समाधान आहे. दुसरं काही आपल्यासाठी महत्त्वाचे नसते. धन्यवाद सर जी मीडियाशी बोलल्याबद्दल. सर आपलं अभिनंदन आणि आपल्या मनापासून शुभेच्छा. विरोधी नितीन सांगपूरचा अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.